नमस्कार, 400 बहुपर्यायी प्रश्न मालिका विज्ञानाने तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन, यामधील 20 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेऊया। प्रश्न पहिला, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्पराशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून टिंबटिंब तयार होते। अ, पेशी स्तरावरील संघटन, ब, ऊती स्तरावरील संघटन, क, परिसंस्था आणि ड, फक्त जलावरण। योग्य उत्तर आहे पर्याय क, परिसंस्था। प्रश्न दुसरा, परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास टिंबटिंब म्हणतात। अ, पर्यावरण, ब, निश, क, परिसंस्था आणि ड, अन्न साखळी। योग्य उत्तर आहे क, परिसंस्था। प्रश्न तिसरा, भात पिकाचे नुकसान करणारे टिंबटिंब हे बेडकाचे भक्ष्य असते। अ, पर्याय माकड, ब, बकऱ्या, क, नाकतोडा आणि ड, पक्षी। योग्य उत्तर आहे पर्याय क, नाकतोडा। प्रश्न चौथा, पर्यावरणातील टिंबटिंब हा घटक जैविक नाही। अ, पर्याय वनस्पती, ब, जल, क, प्राणी, ड, सूक्ष्मजीव। योग्य उत्तर आहे पर्याय ब, जल। प्रश्न पाचवा, खालीलपैकी टिंबटिंब ही कृती पर्यावरणातील घटकावर परिणाम करीत नाही। अ, पर्याय जंगलतोड, ब, सांडपाणी जमिनीत योग्य प्रकारे मुरविणे, क, वाहनांचा अतिवापर, ड, नवनवीन रस्ते बांधणे। उत्तर आहे पर्याय ब, सांडपाणी जमिनीत योग्य प्रकारे मुरविणे। प्रश्न सहावा, खालीलपैकी किरणोत्सारी प्रदूषणाचा होणारा परिणाम कोणता? अ, अंगावर पुरळ उठणे, ब, डोळ्यांचा मोतीबिंदू आजार होणे, क, पोटांचे विकार वाढणे आणि ड, जनुकीय बदल घडून येणे। उत्तर आहे पर्याय ड, जनुकीय बदल घडून येणे। प्रश्न सहावा, दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णता बंदी टिंबटिंब यानुसार घालण्यात आली आहे। अ, पर्याय कलम 48 अ, ब, कलम 49 क, पर्याय क, कलम 49 अ आणि ड, पर्याय वरील सर्व पर्याय। उत्तर आहे पर्याय क, कलम 49 अ। प्रश्न आठवा, वन्य प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंच्या व्यापारावर बंदी टिंबटिंब कायद्यानुसार घातली आहे। अ, पर्याय वन संवर्धन कायदा, ब, पर्यावरण संरक्षण कायदा, क, जैव वैद्यकीय कायदा आणि ड, वन्यजीव संरक्षण कायदा। उत्तर आहे पर्याय ड, वन्यजीव संरक्षण कायदा। प्रश्न नववा, शासनाच्या परवानगीने खाणकाम करणे हे टिंबटिंब कायद्याने बंधनकारक केले आहे। अ, पर्याय वन्यजीव संरक्षण कायदा 1972, ब, पर्याय ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011, क, पर्याय वन संवर्धन कायदा 1980 आणि ड, पर्याय पर्यावरण संरक्षण कायदा 1986। उत्तर आहे पर्याय क, वन संवर्धन कायदा 1980। प्रश्न दहावा, आसाममधील जोरहाट येथील कोकिलामुख जंगलाला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते। अ, पर्याय मोलाई जंगल, ब, गेंडा जंगल, क, राहिनो जंगल आणि ड, पयांग जंगल। उत्तर आहे पर्याय अ, मोलाई जंगल। प्रश्न अकरावा, खालीलपैकी टिंबटिंब ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था आहे। अ, पर्याय गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल, ब, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, क, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन आणि ड, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड। उत्तर आहे पर्याय ड, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड। प्रश्न बारावा, टिंबटिंब ही पर्यावरणविषयक कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे। अ, पर्याय ग्रीन पीस, ब, हरियाली, क, BNHS, ड, IIT। उत्तर आहे पर्याय अ, ग्रीन पीस। प्रश्न तेरावा,
पश्चिम बंगालमधील टिंबटिंब अभयारण्य हे वाघासाठी राखीव आहे. क पर्याय गीर, ब सुंदरबन, क मोलाई आणि ड जिम कॉर्बेट. उत्तर आहे पर्याय ब सुंदरबन. प्रश्न 14वा, पश्चिम घाटात या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अ पर्याय शेकरू खार, ब एकशिंगी गेंडा, क आशियाई सिंह आणि ड रेड पांडा. उत्तर आहे पर्याय क आशियाई सिंह. प्रश्न 15वा, जगातील एकूण प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती टिंबटिंब आहेत. अ अस्तंगत, ब संकटग्रस्त, क प्रदेशनिष्ठ आणि ड दुर्मिळ. उत्तर आहे पर्याय क प्रदेशनिष्ठ. प्रश्न 16वा, जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. अ पर्याय 5 जून, ब 21 मार्च, क 22 मे आणि ड 13 मार्च. उत्तर आहे पर्याय क 22 मे. प्रश्न 17वा, एकाच जातीमधील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे टिंबटिंब विविधता होय. अ पर्याय प्रजातींची, ब अनुवंशिक, क परिसंस्थेची आणि ड प्राण्यांची. उत्तर आहे पर्याय ब अनुवंशिक. प्रश्न 18वा, शेकरू खार ही टिंबटिंब प्रजाती आहे. अ पर्याय अनिश्चित, ब दुर्मिळ, क प्रदेशनिष्ठ आणि ड संकटग्रस्त. उत्तर आहे अ अनिश्चित. प्रश्न 19वा, पश्चिम घाट या प्रदेशात समाविष्ट असलेले राज्य टिंबटिंब हे आहे. अ पर्याय मध्य प्रदेश, ब ओरिसा, क तामिळनाडू, ड राजस्थान. उत्तर आहे क तामिळनाडू. प्रश्न 20वा, कस्तुरी मृग ही टिंबटिंब प्रजाती आहे. अ पर्याय अनिश्चित, ब दुर्मिळ, क प्रदेशनिष्ठ आणि ड संकटग्रस्त. उत्तर आहे ब दुर्मिळ. अशा रीतीने पर्यावरणीय व्यवस्थापन या 4थ्या प्रकरणामधील 20 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. मला आशा आहे की हे 20 प्रश्न तुम्हाला उपयोगी ठरतील.